नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज ब्रिज बाय गोवर्धन शिंदे या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान विविध परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे 15 प्रश्न पाहणार आहोत। तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिले जातील, 4 पर्याय दिले जातील आणि योग्य उत्तर निवडण्यासाठी 10 सेकंदाचा। तर प्रश्न पहिला पाहूया, कोणाचा जन्मदिन आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 महात्मा गांधी, ऑप्शन नंबर 2 सरदार पटेल, ऑप्शन नंबर 3 महात्मा फुले आणि ऑप्शन नंबर 4 पंडित नेहरू। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे महात्मा गांधी। महात्मा गांधी यांचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया, महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? पर्याय क्रमांक 1 14 नोव्हेंबर 1869, पर्याय क्रमांक 2 2 ऑक्टोबर 1879, पर्याय क्रमांक 3 10 ऑक्टोबर 1869 आणि पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर 1869। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। योग्य उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1869। पुढचा प्रश्न, महात्मा गांधींना सर्वप्रथम महात्मा ही उपाधी कोणी दिली? पर्याय क्रमांक 1 व्योमेशचंद्र बॅनर्जी, पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस आणि पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ चटर्जी। तुमची वेळ सुरू होत आहे आता। योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर। महात्मा गांधीजींना रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम महात्मा ही उपाधी दिलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4, महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे सर्वप्रथम कोणी संबोधले? पर्याय क्रमांक 1 विन्स्टन चर्चिल, पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 ब्रिटिश सरकार आणि पर्याय क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस। सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले होते। पुढचा प्रश्न पाहूया, महात्मा गांधीजींचे राजघाट हे स्मारक कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 अहमदाबाद, पर्याय क्रमांक 3 पोरबंदर आणि पर्याय क्रमांक 4 वर्धा। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आहे दिल्ली। महात्मा गांधींचे जे स्मारक आहे, राजघाट आहे, तिथं मृत्यू झाला होता त्यांचा, त्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या स्मारकाचं नाव राजघाट आहे, हे दिल्ली येथे आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 सरदार पटेल, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे महात्मा गांधी। महात्मा गांधीजी यांना सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 7, असहकार व अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग महात्मा गांधी यांनी प्रथम कोठे केला? पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका, पर्याय क्रमांक 3 भारत आणि पर्याय क्रमांक 4 इंग्लंड। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे
दक्षिण आफ्रिका। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8, महात्मा गांधी यांनी 1930 काढलेली दांडी यात्रा कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 चहा विरोधात, पर्याय क्रमांक 2 विदेशी वस्तूविरोधात, पर्याय क्रमांक 3 कामगारांच्या वेतन समर्थनार्थ आणि पर्याय क्रमांक 4 मिठावरील कराविरोधात। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे मिठावरील कराविरोधात। दांडी यात्रा ही सुमारे 400 किलोमीटरची पायी यात्रा होती आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये मिठावरील कराविरोधात ही यात्रा काढली होती आणि म्हणून दांडी यात्रा म्हणून ती प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन केव्हा सुरू केले? ऑप्शन नंबर 1 1942, ऑप्शन नंबर 2 1930, ऑप्शन नंबर 3 1924 आणि ऑप्शन नंबर 4 1947। युअर टाइम स्टार्ट्स नाव। आणि योग्य उत्तर आहे 1942। महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या विरोधात भारत छोडो आंदोलन हे आंदोलन सुरू केले ते 1942। पुढचा प्रश्न, महात्मा गांधींना अर्धनग्न फकीर असे कोणी संबोधले? पर्याय क्रमांक 1 नथुराम गोडसे, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड माउंटबॅटन, पर्याय क्रमांक 3 बॅरिस्टर जीना आणि पर्याय क्रमांक 4 विन्स्टन चर्चिल। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। उत्तर आहे विन्स्टन चर्चिल। विन्स्टन चर्चिल यांनी हे ब्रिटिशांचे त्या काळचे पंतप्रधान होते आणि महात्मा गांधी यांना अर्धनग्न फकीर असे संबोधले होते। पुढचा प्रश्न पाहूया, महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमाची स्थापना केव्हा केली? पर्याय क्रमांक 1 1947, पर्याय क्रमांक 2 1917, पर्याय क्रमांक 3 1927 आणि पर्याय क्रमांक 4 1930। युअर टाइम स्टार्ट्स नाव। योग्य उत्तर आहे 1917। महात्मा गांधी यांनी साबरमती जे की गुजरात राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी साबरमती आश्रमाची स्थापना केली। पुढचा प्रश्न पाहूया, ब्रिटिश सरकारने गांधीजींना कोणती उपाधी दिली? ऑप्शन नंबर 1 सर, ऑप्शन नंबर 2 महात्मा, ऑप्शन नंबर 3 राष्ट्रपिता आणि ऑप्शन नंबर 4 केसर ए हिंद। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। योग्य उत्तर आहे केसर ए हिंद। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाचे प्रमुख अस्त्र कोणते होते? पर्याय क्रमांक 1 अहिंसा, पर्याय क्रमांक 2 वाटाघाटी, पर्याय क्रमांक 3 युद्ध आणि पर्याय क्रमांक 4 मोर्चे। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे अहिंसा। अहिंसा हे महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाचे प्रमुख अस्त्र म्हणजेच हे शस्त्रही होते। पुढचा प्रश्न पाहूया, यंग इंडिया व हरिजन पत्रचे संपादक कोण होते? पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता।
पिक्चर आहे महात्मा गांधी, यंग इंडिया व हरिजन पत्रचे महात्मा गांधी संपादक होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. महात्मा गांधीजींनी पुढीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केले? पर्याय क्रमांक 1 अग्निपंख, पर्याय क्रमांक 2 माझे सत्याचे प्रयोग, पर्याय क्रमांक 3 शेतकऱ्यांचा आसूड आणि पर्याय क्रमांक 4 माझा तुरुंगवास. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे माझे सत्याचे प्रयोग. महात्मा गांधी यांनी माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.